मागील व्हिडिओमध्ये आपण जोडस्तंभालेखाचं वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवली आता आपण स्तंभालेखाचे प्रकार पाहणार आहोत तर पहिला प्रकार आहे जोडस्तंभालेख दुसरा प्रकार आहे विभाजित स्तंभालेख तिसरा प्रकार आहे शतमान स्तंभालेख सामग्रीतील एकाच प्रकारच्या दोन बाबींचा स्तंभालेख एकमेकांना जोडून एक अक्षरावर योग्य प्रमाण घेऊन दर्शवतात यालाच जोड स्तंभालेख असे म्हणतात सामग्रीतील एकाच प्रकारच्या दोन बाबींच्या एकूण बेरजे एवढे उंचीचे स्तंभालेख काढून स्तंभांचे प्रत्येक बाब दर्शवणारे प्रमाणबद्ध भाग दिलेल्या माहितीची तुलना करताना माहितीचे शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात जोड स्तंभालेख काढताना आले कागदावर सर्वप्रथम एक साक्ष काढावा त्यानंतर वाय अक्ष काढावा वाय अक्षावर योग्य प्रमाण घ्यावे आलेखात दाखल्याप्रमाणे स्तंभ एकमेकांना जोडून काढावे विभाजित स्तंभालेख काढताना आलेख कागदावर सर्वप्रथम एक अक्ष काढावा त्यानंतर वाय अक्ष काढावा अक्षावर योग्य प्रमाण घ्यावे एकूण बेरजे एवढी प्रत्येक स्तंभाची उंची योग्य प्रमाणाने दाखवावी त्यामध्ये एक बाब ही एकूण स्तंभाचा एक भाग असेल ती काही खुनेने दर्शवावी स्तंभाचा राहिलेला भाग हा साहजिकच इतर बाब दाखवे आलेखात आपल्याला विभाजित स्तंभाले दाखवलेला आहे शतमान स्तंभालेख काढताना आलेख कागदावर एक अक्ष व अक्ष काढावा प्रत्येक स्तंभाची अक्षावरील उंची प्रमाणाने शंभर घ्यावी एक बापचे शेकडा प्रमाण बरोबर बापचे प्रमाण गुणीला शंभर भागीला एकूण सर्व बाबींची बेरीज या सूत्राचा वापर करावा